आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोगनोळी येथील प्राथमिक मराठी शाळेत वह्या वाटप. तालुका पंचायत सदस्य प्रीतम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम. चिकोडी तालुक्यातील कोगनोळ येथील तालुका पंचायत सदस्य प्रीतम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त येथील मराठी मुला मुलींच्या शाळेत वह्या वाटप करण्यात आल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी तालुका पंचायत सदस्य बाळासाहेब कागले तर प्रमुख उपस्थित म्हणून पीकेपीएसचे चेअरमन अनिल चौगले, जहांगीर कमते, मुख्याध्यापिका के डी मगर आदी मान्यवर उपस्थित होते. स्वागत करून प्रास्ताविकात मुख्याध्यापक टी एम भोसले यांनी सांगितले की तालुका पंचायत सदस्य प्रीतम पाटील यांच्या वाढदिवसादिवशी अंबिका स्पोर्ट्स व बाजारपेठ तरुण मंडळाने पुष्पहार न आणता वह्या भेट द्याव्यात अशी विनंती केली होती. त्याला कोगनोळीसह परिसरातील नागरिकांनी भरघोस प्रतिसाद दिला. त्यावेळी भेट आलेल्या वह्यांचे वाटप शाळेतील मुलांना करण्यात आले. या कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य दिलीप पाटील, धनाजी पाटील, रोहित मानकापुरे, संदीप डोंगळे, दयानंद निकम, अभि निकम, राहुल पाटील, चेतन देसाई, डी डी ढोबळे, पी पी कुंभार यांच्यासह मान्यवर व ग्रामस्थ, सर्व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. ग्राममधील अंबिका स्पोर्ट्स युवक मंडळ, त्याचबरोबर बाजारपेठ तरुण मंडळ, या तरुणांनी एक उत्तम प्रकारचं या वाढदिवसाचं औचित्य साधून विद्यार्थिनींना मोफत वह्या वाटपाचा जो उपक्रम हाती घेतलेला आहे तो अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे आणि त्या विद्यार्थिनींना एक चांगल्या प्रकारची यातून प्रेरणा मिळते. आणि वाढदिवसानिमित्त विविध अशा उपक्रम, हार दुरे या सर्व गोष्टींना फाटा देऊन या तरुणांनी एक चांगल्या प्रकारचा उत्तम यशस्वी उपक्रम असा राबवला. त्याबद्दल आमच्या कॅम्पसच्या वतीनं मी त्या रोहित मानकापुरे आणि या सर्व तरुणांचं कॅम्पसच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करतो. श्री प्रीतम भिवकरजी पाटील यांच्या 31 जानेवारीला झालेल्या वाढदिवसानिमित्त अंबिका स्पोर्ट्स क्लब बाजारपेठ तरुण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने एक उपक्रम राबविला. हार तुरे न आणता वयाच्या स्वरूपामध्ये भेट स्वीकारल्या जातील असं आम्ही आवाहन केलं होतं. तर त्या आव्हानाला कोगनी व कोगनी परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्याबद्दल आम्ही त्या मंडळाच्या वतीने त्या नागरिकांचं प्रथमतः आम्ही हार्दिक असं स्वागत करतो. आणि इथून पुढे होणाऱ्या वाढदिवसानिमित्त साहेबांचा असू दे किंवा पंकज साहेबांचा वाढदिवस असू दे असं आम्ही वयाच्या स्वरूपात शुभेच्छा स्वीकारणार आहोत असं मी सर्व नागरिकांना विनंती करतो. मानकर न्यूजसाठी कोगनोळीहून अनिल पाटील.